आज जाफराबाद शहरामध्ये भाजप व काँग्रेस यांच्या वतीने आंदोलने करण्यात आली आहेत. भाजपने चक्काजाम आंदोलन केले तर काँग्रेसने निदर्शन केले. विशेष म्हणजे मुद्दा दोन्ही पक्षांचा सारखाच होता आणि तो म्हणजे मराठा व ओबीसी आरक्षण. भाजप म्हणते आरक्षण काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारमुळे संपले. महाराष्ट्र शासनाची खेळी ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा बळी, हा बळी भारतीय जनता पार्टीचा उदेणार नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्र सरकार सत्तेत आल्यापासून 3 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये तारीख पे तारीख चालू आहे. तर काँग्रेस म्हणते आरक्षण हे भाजपामुळे केंद्र सरकारमुळे संपले. आणि ओबीसी आरक्षण जे केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, भारतीय जनता पार्टीच्या खोटाड्या धोरणामुळे जे ओबीसीचं आरक्षण गेलं आणि ज्या चुकीच्या पद्धतीनं ते जे आंदोलन करून सांगताय की ह्या ओबीसी आरक्षण जाण्यास काँग्रेस कारणीभूत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जे डाटा एंट्री जे त्यांनी सुद्धा मागितली ती केंद्राला, ओबीसीची जनगणना झाली नाही, त्यामुळं ज्या 73 आणि 74 घटनादुरुस्तीनुसार जे मंडळ आयोगानं जे ओबीसीला आरक्षण दिलं त्या आरक्षणाला फक्त जनगणनेचा जे काही डाटा नसल्यामुळं केंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्याला पुऱ्या देशात आरक्षण खारिज केलेलं आहे. आता एकाच दिवशी या आंदोलनाने सर्वसामान्य जनतेने कोणाचे म्हणणे ऐकावे? ये पब्लिक है, सब जानती है, मानती है, लेकिन बोलती नहीं. सर्व पक्ष एकाच माळीचे मणी आहेत, विरोधासाठी विरोध एवढेच. परंतु यामुळे सर्वसामान्य जनतेचा जीव टांगणीला लागतो. सर्वच पक्षांनी संवेदनशीलतेने जनतेचा विचार करावा. यामध्ये राज्याच्या हातात जे आहे ते त्यांनी करावे व केंद्राच्या अधिकार क्षेत्रात जे आहे ते त्यांनी करावे व हा आरक्षणाचा भिजत पडलेला विषय लवकरात लवकर सोडवावा ही अपेक्षा.